हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आजच्या आपल्या या देखण्या सोहळ्यामध्ये आपल्यामध्ये उपस्थित झालेले अखिल भारताचे लाडके आणि खऱ्या अर्थानं वैश्विक नेतृत्व असलेले आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी, माननीय राज्यपालजी, माननीय उपमुख्यमंत्रीजी, माननीय मंत्रीगण, माननीय केंद्रीय राज्यमंत्री, माननीय खासदारगण, माननीय सर्व आमदार, सन्माननीय ॲम्बेसेडर्स आणि या ठिकाणी मंचावर उपस्थित आमचे पुण्याचे महापौर, पिंपरी चिंचवडचे महापौर, सर्व पदाधिकारी उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे पुण्याकरता आजचा दिवस हा स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. कारण आज पुण्याची स्वतःची आपली मेट्रो धावली आहे आणि या मेट्रोचं पहिलं तिकीट स्वतः पंतप्रधान महोदयांनी मोबाईलवर पेमेंट करून काढलं आणि स्वतः त्याच्यामध्ये यात्रा केली आहे. त्यामुळे आता आम्हाला संकोच असा आहे की आम्ही विदाऊट तिकीट यात्रा केली आहे, म्हणून मेट्रोवाल्यांना सांगणार आहे की नंतर आमच्या इकडनं वसूल करून घ्या, नाहीतर पंतप्रधानांनी तिकीट काढायचं आणि आम्ही WTC जायचं हे काही योग्य नाही आहे. पण मला असं वाटतं अनेक अडचणी होत्या, पण मी महामेट्रोचं मनापासून अभिनंदन करेन. ही कंपनी आपण स्थापन केली आणि कंपनी स्थापन केल्यानंतर पुणे मेट्रोचं काम महामेट्रोला दिल्यावर महामेट्रोनी विक्रमी वेळामध्ये पुणे मेट्रोचं काम या ठिकाणी पूर्ण केलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आदरणीय प्रधानमंत्रीजी, महामेट्रोने पुणे मेट्रो में सबसे महत्व की बात ये की है कि यह देश की पहली ऐसे मेट्रो होगी कि जिसमें नॉन फेयरबॉक्स रेवेन्यू ये तकरीबन 50% होगा, 50% होगा. मुझे ऐसा लगता है एक नया मॉडल मेट्रो का ये पुणे मेट्रो ने प्रस्तापित किया है. मैं आपका इसलिए भी आभार व्यक्त करना चाहता हूं कि हमारे पूना की जो गंगा है, उस पूना की गंगा को पवित्र करने के लिए आपने जो जायका का प्रकल्प हमको मंजूर करके दिया है, आज त्याही प्रकल्पाचं या ठिकाणी भूमिपूजन होत आहे आणि लवकरच निर्मळ आणि अविरल अशा प्रकारची नदी पुण्यातनं वाहताना दिसेल. नव्हे तर एक थेंबही ज्या नदीमध्ये सांडपाणी जात नाही, घाण पाणी जात नाही, अशी पुण्याची आपली नदी ही आपल्याला लवकरच पाहायला मिळेल. त्याकरताही माननीय पंतप्रधानांचे आभार मी मानतो. एवढंच नाही तर येत्या काळामध्ये महानगरपालिकेचं मी याकरता अभिनंदन करतो, पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, इलेक्ट्रिक बसेस, CNG बसेस याचा मोठा ताफा तयार करून येत्या काळामध्ये महानगरपालिका 100% ट्रान्सपोर्टेशन हे क्लीन फ्युएलवर करेल. एक पैशाचंही प्रदूषण या ठिकाणी महानगरपालिकेच्या ट्रान्सपोर्टेशन सिस्टीममधनं होणार नाही, ही व्यवस्था देखील या ठिकाणी सुरू होते आहे. खरं म्हणजे महानगरपालिकेने केलेली सर्व कामं ही अतिशय उत्तम आहेत, पण ही कामं याकरता होऊ शकली कारण त्याच्या पाठीशी भक्कमपणे या ठिकाणी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं सरकार हे ताकदीनं उभं राहिलं आणि त्यामुळे इतके प्रस्ताव मोठे मोठे या ठिकाणी मंजूर झाले की त्यातनं पुण्याचं शहर बदललं आहे आणि येत्या काळामध्ये अतिशय चांगली वाहतूक व्यवस्था असलेलं शहर म्हणून पुणे शहर आपल्याला पाहायला मिळेल आणि ती व्यवस्था देखील येत्या काळामध्ये होणार आहे. मी केवळ जाता जाता आदरणीय प्रधानमंत्रीजी आपसे इतनाही निवेदन करना चाहता हूँ, पुणे पे आपका बहुत प्यार है, पुणे को आपने बहुत दिया है, महाराष्ट्र को भी बहुत दिया है. दो चीजें हमारी आपने मंजूर की है और कैबिनेट तक पहुंची है. आपने नासिक में न्यू मेट्रो ये मंजूर की हुई है, जो देश की सबसे अनूठी मेट्रो होने वाली है, जो आपने अर्थसंकल्प में बजट में भी ली है और अंतिम मान्यता के लिए अब कैबिनेट तक पहुंची और नागपुर मेट्रो Phase 2 भी अंतिम मान्यता के लिए पहुंचा है. तो ये सौगात भी आपके माध्यम से हमारे महाराष्ट्र को मिले
इतना ही आपसे निवेदन करता हूं। और फिर एक बार इस पुण्य नगरी में आपका बहुत बहुत स्वागत करते हुए और महानगर पालिका ने जिस प्रकार से छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा महानगर पालिका में लगाकर पूना का नाम ऊंचा किया है, इसलिए उनका अभिनंदन करते हुए अपने शब्दों को विराम देता हूं। जय हिंद, जय महाराष्ट्र।